नमस्कार मित्रांनो, परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरणातील काही प्रश्न घेणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर चला मग चालू करू. आजचा पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी विशेषनाम कोणते आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ए गंगा. गंगा हे विशेषनाम आहे. पुढचा प्रश्न दोन नंबर, एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे ज्या वस्तूला सर्वसामान्य नाम दिले जाते त्याला काय म्हणतात? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक सी सामान्य नाम असे म्हणतात. पुढचा प्रश्न तीन नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक बी भाववाचक नाम आहे, भावना व्यक्त करणारे नाम आहे. पुढचा प्रश्न चार नंबर, खालीलपैकी कोणता शब्द सामान्य नाम आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ए अमराई सामान्य नाम. त्यानंतर पाच नंबर, कोणतेही विशेष नाम डॅश डॅश असते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक सी एकवचनी, एक वचनी असते. पुढचा प्रश्न सहा नंबरचा प्रश्न आहे, या गावात बरेच नारद आहेत, नामाचा प्रकार ओळखायचा आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक बी सामान्य नाम आहे. त्यानंतर सात नंबरचा प्रश्न, नाम ही शब्दाची डॅश डॅश जात आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक सी विकारी जात आहे. आठ नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते नाम धर्मवाचक नाम आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक डी गुलामगिरी. गुलामगिरी हे नाम धर्मवाचक नाम आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणते नाम धर्मवाचक नाम आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक सी हिंदू. हिंदू हे धर्मवाचक नाम आहे. पुढचा प्रश्न नऊ नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, वाक्यात येणाऱ्या शब्दांपैकी जे शब्द प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनिक वस्तूची किंवा त्याच्या गुणांची नावे असतात त्यांना डॅश डॅश असे म्हणतात? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ए नामे असे म्हणतात. तर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालील शब्दगटातील बहुवाचक नामे असलेला शब्दगट ओळखायचा आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक बी राग लोभ प्रेम द्वेष ही बहुवाचक नामे आहेत. पुढचा प्रश्न अकरा नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, उत्कृष्ट खेळाडू देशाला भूषण ठरवतो अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे. यामध्ये मित्रांनो, खेळाडू या शब्दाची जात ओळखायची आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक सी सामान्य नाम आहे. पुढचा प्रश्न राम धनुष्यावर बाण लावू या वाक्यामध्ये राम हे काय आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ए विशेष नाम आहे. पुढचा प्रश्न तेरा नंबर, खालीलपैकी विशेष नाम कोणते आहे ते ओळखायचे आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक डी भावना. भावना हे विशेषनाम आहे. पुढचा प्रश्न चौदा नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, नामाचे मुख्य तीन प्रकार कोणते आहेत? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक बी सामान्य नाम, विशेषनाम, भाववाचक नाम हे नामाचे मुख्य तीन प्रकार आहेत. पुढचा प्रश्न सामान्य नाम व विशेष नामे यांना काय म्हणतात? सामान्य नामे व विशेष नामे यांना काय म्हणतात? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक सी धार्मिकवाचक नामे. धार्मिकवाचक नामे असे म्हणतात. पुढचा प्रश्न सोळा नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, विशेष नाम हे डॅश डॅश असते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक बी व्यक्तिवाचक असते. पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या वाक्यात विशेषनामाचा वापर आढळतो?
तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी माधुरी मुंबईला जाईल या वाक्यामध्ये विशेष नाम आहे। पुढचा प्रश्न खालीलपैकी कुठले नाम हे बहुवाचक नाम नाही तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी आई आई हे बहुवाचक नाम नाही। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो 19 नंबर नामाचे मुख्य किती प्रकार आहेत नामाचे मुख्य प्रकार किती आहेत तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी 3 आहेत। त्यानंतरचा प्रश्न आहे 20 नंबर जे शब्द प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनिक वस्तूंची किंवा त्यांच्या गुणांची नावे असतात त्यांना काय म्हणतात तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी नामे असे म्हणतात। पुढचा प्रश्न आहे समिती हे नाम कोणत्या प्रकारचे आहे समिती हे नाम कोणत्या प्रकारचे आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी सामान्य नाम आहे। पुढचा प्रश्न बावीस नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो आपला या शब्दाचे बहुवाचक रूप ओळखायचे आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी आपुलकी। त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी विशेष नाम ओळखायचे आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए सरस्वती। पुढचा प्रश्न 24 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एक विशिष्ट व्यक्तीचा वस्तूंचा बोध होतो त्या नामास काय म्हणतात तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी विशेष नाम असे म्हणतात। पुढचा प्रश्न मित्रांनो आजच्या व्हिडिओतील हा शेवटचा प्रश्न आहे या प्रश्नाचे उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे। प्रश्न आहे पदार्थवाचक नामे ओळखायची आहेत चार ऑप्शन दिले आहेत त्यापैकी पदार्थवाचक नामे ओळखायची आहेत ऑप्शन आहेत कपळ वर्ग सैन्यगड स्वर्ग देव अप्सरा नंदनवन दूध साखर कापड सोने पुस्तके चेंडू कागद लेखनी यापैकी योग्य उत्तर कमेंट करा। मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच धन्यवाद।